नमस्कार, शेतकरी नामा जीए न्यूज यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण हे चैनल सब्सक्राइब्स केले नसेल तर आजच सब्सक्राइब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील। नमस्कार, शेतकरी नामा जीए न्यूज यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण सर्वप्रथम जवळजवळ आपले 29,000 सब्सक्राइबर्स झालेले आहेत त्या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो, कारण शेतीविषयक चॅनल लोक आवडीने पाहत आहेत। विशेष करून जो तरुण वर्ग आहे 34 ते 35 वर्ष वयोगटाचा, तो जवळजवळ 70% तरुण शेतकरी हा चॅनल पाहत आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि ज्यांनी हे चॅनल सब्सक्राइब्स केलं नसेल त्या सर्वांना पहिल्यांदा प्रथम विनंती करतो की त्यांनी हा शेतकरी नामा जीए न्यूज चॅनल सब्सक्राइब्स करा, आणि शेतीचं चॅनलही लाखो लोक पाहत आहेत अशा प्रकारचं वातावरण परिसरामध्ये निर्माण होऊ द्या, धन्यवाद। आज आपण सोमेश्वर येथील एका प्रयोगशील आणि कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत। खरं तर ऊसाचा पट्टा म्हटलं की आपल्याला आळशी शेतकरी असं म्हटलं जातं, ऊसाचा शेतकरी हा काहीसा आळशी आहे असे लोक म्हणत असतात, परंतु त्या सर्व प्रश्नांना त्या त्याला छेद देण्याचं काम येथील वाणेवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेलं आहे। खरं तर हा आपण समोर पाहताय पाठीमागच्या बाजूला सोमेश्वर कारखान्याचा धुराडा आपल्याला दिसत आहे, म्हणजे पूर्णपणे ऊसावर अवलंबून असणारं हे क्षेत्र, या परिसरातील बहुसंख्य शेतकरी हे ऊसाची शेती करतात। परंतु या ठिकाणी आपण ज्या मिरचीच्या शेतामध्ये उभो आहोत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी सिजेंटा या जातीची मिरची केलेली आहे, आणि आपण पाहताय की ती मिरची जशी टोमॅटोला दोरी बांधून टोमॅटो बांधली जातात त्याच पद्धतीनं दोरीवर बांधलेली ही मिरची नुकतीच त्यांची सुरू झालेली आहे। आणि आपण आता त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, आपण हे पीक कशा पद्धतीनं आपण निवडलं अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत। नमस्कार, काय नाव आपलं? बाबूकाका चव्हाण, वाणेवाडी। बाबूकाका चव्हाण वाणेवाडी यांच्या आपण क्षेत्रामध्ये आहोत, किती क्षेत्र आहे मिरची? हे साधारण 6-7 पान क्षेत्र आहे। काय कुठल्या जातीची मिरची आहे? सिजंटा 55-31 जातीची मिरची आहे। बरं, ही मिरची आता आपण बघतो की या परिसरामध्ये आजूबाजूला सर्व ऊसाचं क्षेत्र आहे, आणि मग ऊस तुम्ही पारंपरिक पद्धतीनं ऊस कारखानाजवळ आहे, तुम्हाला ऊस तुटायला काय प्रॉब्लेम नाही, बाकी सगळ्या सोयी उपलब्ध आहेत, परंतु असं असताना आपण मिरचीच्या पिकाकडे का वळलेला आहात? सर्व शेतकरी आता ऊसाकडे वळलेत आणि ऊसाचं क्षेत्र आमच्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे एक वेगळा प्रयोग म्हणून आपण मिरची या जातीची निवड केली। का बरं, मिरचीचीच का निवड केली आपण? याच्यातून उत्पादन भरपूर मिळतंय, एकरी साधारण 7 ते 8 टन उत्पादन मिरचीचं मिळतंय, एकरी 8 टन 8 टनाचं ह्या जातीचं उत्पादन मिळतंय। हा म्हणजे कंपनीने तुम्हाला ती ॲव्हरेज दिलेली आहे। याच्या अगोदर या परिसरामध्ये कोणी केलेली होती? आपल्या पाहुण्यांनी केली होती, मुळीक पाहुण्यांनी केली होती। बर, त्याचं मी गेल्या वर्षी जवळजवळ 3-3.5 टन उत्पादन त्याचं मिरचीचं मिळालेलं आहे, सिजनटा 55-31। त्यांनी किती क्षेत्र होतं त्यांचं? त्यांचं बी 7-8 पान क्षेत्र होतं, म्हणजे 8 पानामध्ये जवळजवळ 4 टन त्यांना क्षेत्र उत्पन्न मिळालं। काय विशेष काय आहे मिरचीमध्ये आणि इतर मिरच्यांमध्ये काय फरक आहे? ह्याचे साईज चांगली, लांबीला चांगली आणि तोडे ह्याचे भरपूर होतात, माल भरपूर लागतोय आणि मार्केटिंगला चालती आहे। बरं, आपण ह्याची पूर्व मशागत कशी केली, म्हणजे मिरचीचे लावण्यासाठी आपण काय काय मशागत केली याची? ह्याची पूर्व मशागत नांगरट, 3 टायली शेणखत। बर, हा, आणि आता हे क्षेत्र किती आहे तुमचं? हे 6-7 पान क्षेत्र आहे, 7 पान क्षेत्र आहे। म्हणजे 3 ट्रॉली शेणखत आहे। बर, हा, आणि नांगरट करून काकरणी रोटावेटर मारून मग सरी काढून 4 फूट सरी ही, हा, मग 4 फुटाची 4 फुटाच्या सरीत ड्रीप टाकून त्याच्यावर सर्व खत टाकून मग मल्चिंग पेपर टाकून आपण ह्याची लावणी केलेली आहे। हा, म्हणजे मग पहिल्यांदा आपण नांगरट केली, आडवी उभी चांगली नांगरट केली, त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ट्रॉल्या आपण शेणखत टाकलं, त्यानंतर 4 फुटाची सरी आपण सोडलेली, आणि बेड ओढून मग नंतर आपण 4 फुटे सरी प्लेन केली आणि मग मल्चिंग पेपर, त्याच्यामध्ये आपण जी खतं जी टाकलेली वर खतं किंवा काय अशा पद्धतीने काय टाकलेली? आमच्या इथे प्रवीण भांडवलकर म्हणून आहेत, त्यांच्याकडचे आपण इन ऑर्गॅनिक खताचा वापर ह्याच्यात बराचसा आहे, आणि ते करूनच आपण बेडवर हे ह्याचे लाव। साधारण याचे अंतर किती आहे दोन? आपण बघतो हे झिगझॅग पद्धतीने लागवण केली,
साधारण 2x2 अंतर आहे, म्हणजे त्याला काय त्याला म्हणायचं की दोन ओळीतलं अंतर 2 फूट, 2 फूट आणि दोन रोपातलं अंतर 2 फूट, 2 फूट असं असं तिगडीवर म्हणतो आपण त्याला, आपल्या तिगडीवर 2 फूट तिगडीवर म्हणतो, झिगझॅग पद्धतीने म्हणतो, झिगझॅग पद्धतीने. पण आता ही रोपं आपल्याला कुठून मिळाली का, रोपं आपण काय काय म्हणजे अष्टविनायक रोप वाटिका आहे पाडेगावला, बर मुळकांची म्हणून अमित मुळीक म्हणून, त्याच्याकडून आपल्याला हे 1 रुपया 20 पैशाला एक काडी मिळाली ह्याची. मग ते आता लागून आता किती रोपांची वय किती आता किती दिवस? 11 जानेवारीला आपण रोपाची लागण केली आणि साधारण 10 मार्चला तोडणी सुरू झाली, म्हणजे 10 मार्चला पहिला तोडा सापडला, पहिला तोडा झाला, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये साधारण 2 महिने आणि 4 दिवसात 4 दिवसात 2 महिन्यामध्ये तुम्हाला पहिला तोडा सुरू झाला मिळाला. पहिल्या तोड्याला किती माल सापडला? 60 किलो माल मिळाला आहे, म्हणजे पहिल्या तोड्याला. हा, साधारण आता बाजार काय आहेत त्याचे? 30 ते 35 रुपये किलो आहे आता सध्या. हा, म्हणजे पुण्याचं मार्केट थोडंसं कमी आहे, पण वाढण्याची शक्यता आहे, वाढणार आहे मार्केट. बर, मग आता ह्याची हे जे आपण दुरीवर बांधले ते दुरी बांधण्याची काही गरज पडते घ्यायला? ह्याची वाढ वाढणार आहे, अजून होणार आहे उंची वाढणार आहे ह्याची, आणि ह्याच्या फांद्या जर वाढल्यानं माल झाला तर त्याची मोडण्याची शक्यता असतं, म्हणून पुन्हा 1 वेळा अजून बांधणी करायची, म्हणजे ह्याला 2 वेळा बांधावं, टोमॅटो बांधायची जशी दुरीने बांधायची तशी ह्याला 2 वेळा बांधावं बांधणार आहे. कितीपर्यंत याचा साधारण उत्पन्न किती जाईल? 3-3.5 टन उत्पादन मिळणार आहे. आणि मग साधारण बाजारमध्ये जर आपण हे केलं तर किती पैशापर्यंत किती उत्पन्न किती असं मार्केट जर चांगलं राहिलं साधारण 40-45 जर मिळालं तर आपल्याला 3-3.5 लाख रुपये याच्यातून व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे घ्यावे लागतं. काय काय आपल्याला काय काय वाटतं, म्हणजे काय त्याच्यावर थ्रिप्स होतात असं करप्यासारखं होतं, बुरशी प्रमाण आहे, टेम्परेचर वाढलं ना की करप्याचं प्रमाण ह्याच्यावर आहेच, थोडं काही नाही म्हटलं तरी ते आहे त्याच्यावर, मग आहेच औषधं वगैरे. आणि मी ऑर्गॅनिक म्हणून गोमूत्र आणि त्याचा गोमूत्राचा स्प्रे मी करतोय, ह्याच्यावर ताक गोमूत्र स्प्रे करतोय. साधारण तो किती दिवसांनी? 8 दिवसांनी करतोय, म्हणजे काय हो अगर न होईपर्यंत 8 दिवसांनी त्याला गोमूत्र आणि ताकाचा स्प्रे मात्र तुम्ही घेतोय. सर तसं पाहिलं तर हे जे तेज मात्र खूप चांगलं आहे मिरचीचं, जे आपण पाहतोय सगळीकडं तेज खूप चांगलं आहे. आता इथून पुढं जे हवामान थोडं बदलत जातं, म्हणजे टेम्परेचर वाढत राहतं, तर मिरचीच्या बाबतीत इतरांचा काय अनुभव आहे, म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर त्याचं रोगाचं प्रमाण वाढतं, रोगाचं प्रमाण कमी होतं? टेम्परेचर वाढल्यानंतर करप्याचं प्रमाण, व्हायरसचं प्रमाण थोडीशी वाढ होतीये, पण त्याला औषधं वगैरे आपण वेळच्या वेळी जर केली तर आटोक्यात राहत येते. आता ह्याच्या अगोदर तुम्ही कधी मिरची केली होती का? मी नव्हती केली. म्हणजे हा तुमचा पहिलाच माझा प्रयोग आहे, पण मिरचीकडे थोडंसं इकडं थोडंसं त्या निमित्ताने शेतात लक्ष राहतं. बरोबर, आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न 2-3 कंटिन्यू सुरू होतं, म्हणजे उसाचं जे आपण बघतो वर्षानंतर जे आपल्याला पेमेंट यायचं ते मिरचीचं आपल्याला दुभत्या गायीसारखं आपल्याला सुरू इतर खर्चासाठी ह्यासाठी आपल्याला मिरची पीक आपल्याला चांगलं पडतंय असं तुम्हाला वाटतं? आता आपण मिरचीच्या लागवडीबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. साधारण याची खताचं व्यवस्थापन कसं आहे, औषधं कशी आहे याची आपण माहिती घेऊया. काय नाव आपलं? माझं नाव प्रवीण भांडवलकर. हां, बारामती. आपण आपलं काय ह्याचं खताचं आणि औषधांचं वगैरे दुकान आहे का? हो. काय साधारण आपण या मिरचीच्या पिकाबाबत आपल्याला काय सुरुवातीपासून काय शेड्यूल काय असेल? शेड्यूल आपण सगळं जे खतं जे दिलेत हां, आपला संकल्प असा आहे की लोकांना ऑर्गॅनिक खताकडे वळवायचं, पहिली संकल्पना. बर, की जेणेकरून ऑर्गॅनिक खतं वापरली तर त्याचा कीटकनाशक होणारा खर्च हा अतिशय कमी होतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एक फायदा होणार आहे आणि जमिनीचा पोत सुधारून त्यांना उत्पन्नात भर पडणार आहे. 40% ते 50% त्यांच्या उत्पन्नात भर वाढल्यानंतर त्यांचा कीटकनाशकाचा 40% खर्च कमी येणार आहे, त्यांचं उत्पन्न ऑटोमॅटिक वाढणार आहे. हे आपला दृष्टिकोन पहिला आहे. आणि ऑर्गॅनिक खत हे असं आहे की एक वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे, त्याच्यामध्ये बोनिमिल आहे, 35% बोनिमिल आहे, म्हणजे फॉस्फेटचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये, आणि गोमूत्र अर्क आहे त्याच्यामध्ये, सीवीड आहेत आणि होमिक आहेत. त्याचा एन आणि पी आणि केचा हा विषय वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. हे सॉइल कंडिशनर खत आहे, जेणेकरून मातीचा पोत वाढला पाहिजे. हा, पोत वाढला पाहिजे. इतर खताला ते म्हणजे इतर खताच्या बाबतीत तुलने जर म्हणलं तर हे खत जे आहे ना बेस्ट आहे, किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि जमिनीच्या दृष्टीनं हा फायदेशीर आहे. ते आजकाल लोक ऑर्गॅनिक खताकडे पण लोकांनी वळावं ही मला असं वाटतं. आता याच्या ह्या प्लॉटला आपण रासायनिक खतांचं काहीच मात्रा दिले नाही, पूर्णपणे ऑर्गॅनिकवरच आपण हा प्लॉट आहे. साधारण सुरुवातीला कसं प्रमाण आहे त्याचं लागवडीपासूनचं ह्या मिरचीच्या पिकाबाबत? कसं आहे की आम्ही एक 50 किलोचं मॅजेस्टिक नावाचं खत घेतलं होतं. बर, त्याला आपण साधारणतः 1/2 एकर
अर्धा एकराला आपण दोन बॅग वापरले होते सुरुवातीला लागवडीच्या अगोदर, मल्चिंग पेपर टाकण्याच्या अगोदर दोन बॅग टाकले होते. त्याच्यानंतर त्यांनी लागवड केली, जे की आपलं ड्रिंचिंग ह्या गोष्टी केल्या, जेव्हा बुरशीनाशक आम्ही ते काही केमिकलचा थोडासा वापर केला सुरुवातीच्या काळात, की ज्याच्याकडनं अटॅक त्याला येऊ नये म्हणून, मग ते जशी प्रतिकार शक्ती जशी वाढत गेली ते रोगाला बळी पडत नाही. जे मिरचीला जास्तीत जास्त त्याला खर्च जास्त होतो, अशा प्रकारे लोक मिरचीकडे वळत नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग त्या ऑर्गॅनिकच्या खतांमुळे त्याच्यावर परिणाम झालाय काय? असं काय? बरोबर आहे. मला असं वाटतं की त्याची प्रतिकार शक्ती वाढली. बरोबर आहे. प्रतिकार शक्ती वाढली तर ते रोगाला बळी पडत नाही. रोगाला बळी पडणार नाही तर लोकांचा म्हणजे कीटकनाशक खर्च हा ऑटोमॅटिक कमी होणार. मी त्यांना सुरुवातीला तेच म्हटलं की बाबा टोमॅटो सारखं याला पीक फवारणी का तर नाही म्हणले, एवढी फवारणी काय गरज पडत नाही आम्हाला त्याच्यावर. एक आपण काय करतोय का, अमावस्या पौर्णिमेला एक प्रिव्हेंटिव्ह येऊ नये म्हणून आपण एक रोगाची एक कीटकनाशक आपण घेतो. त्याच्यामध्ये आम्ही ऑर्गॅनिक एक कीटकनाशक पण बनवलं होतं की आपलं कॉपरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये आम्ही ताक, त्याच्यानंतर लिंबाचा पाला आणि शेवग्याचा पाला याचं मिक्सिंग करून आम्ही एक 4-8 दिवस मरून त्याची एक फवारणी प्रिव्हेंटिव्ह घेतली होती. त्याचा एक चांगला आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. साधारण कुठल्या वयामध्ये घेतली होती ती सुरुवात? साधारणतः मला वाटते 30 ते 35 दिवस प्लॉट घेतला होता. आता त्यावेळेस केली त्यांनी, जेणेकरून बोकड्या आम्ही जास्त फोकस केला की बोकडा येऊ नये, चुरडा मुरडा होऊ नाही. कुठंच आपण बघितलं तर आजच्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठंच याचं मिरचीला जास्तीत जास्त झिंक, फेरस अशा गोष्टी मायक्रोडॉन जास्तीत जास्त. आम्ही ह्यालावर मायक्रोडॉन अजिबात भर केला नाही. झिंक आम्ही कुठलं स्पेसिफिक आम्ही दिलं नाही, फेरस आम्ही स्पेसिफिक काय दिलं नाही. जे खतामध्ये महाकोंबी बॅग आहे, महाकोंबीच येते त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलं आहे, त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांना की कमीत कमी खर्चामध्ये आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आपला ते दृष्टिकोनच पहिल्यापासून आहे. कारण त्या बॅगेमध्ये त्यांनी ते इन्क्लुडिंग केलेलं आहे. मॅजेस्टी ही खत जी आहे, ही कंपनी आहे अचिंत्य ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, ही भावनगरची. बर. त्यांनी जी बनवलेली जी खत आहे सॉइल कंडिशन एकदम उत्कृष्ट दर्जेचं आहे, चांगलं. साधारण खताचे आपण खर्चामध्ये काय रासायनिक खतं आणि याच्यामध्ये किती पर्याय तफावत होऊ पडते? बराचसा फरक आहे ना. साधारण 50 जर समजा DAP जर मार्केटला घ्यायचं म्हणलं आजच्या तारखेला आजच्या रेटचं म्हणलं तर आज 1300 ते 1400 रुपये हा रेट. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट मिळतो. बरोबर आहे. पण ते मार्केट जास्त आहेत हेच त्याच्यामध्ये तफावत आहे. खूप तफावत आहे. म्हणजे मग शेतकऱ्यांनी जर खर्च कमी केला तर आपोआपच त्याचा उत्पन्नाचा जो रेशो आहे तो उत्पन्नाचा वाढणार आहे. त्याचा मागचा दृष्टिकोन जमिनीचा पोत तुमचा ऑटोमॅटिक सुधारत जाणार आहे. तुमचं जमीन जर चांगली असेल तर तुम्हाला पिकं आणि पुढच्या बाहेर दिवसांना तुम्ही पुढच्या लोकांना काय ठेवणार आहे, जमीनच चांगली ठेवणार आहे. बरोबर. त्याच्या अगोदर लागवडीपूर्व काय आपल्याला खतं किंवा काय माती परीक्षण वगैरे असं काय करावं? नाही नाही, अजिबात नाही. काय आपण त्या एक अंदाजानुसार आपणच काय असं केलं की अशा पद्धतीने आपण करू. म्हणजे सुरुवातीला माती परीक्षण केलं नाही, बाकी परीक्षण केलं गेलं असं तर बेस्टच. म्हणजे माती परीक्षण करणं शेतकऱ्यांना खरं तर ज्यांना ह्या पिकाकडे वळायचे त्यांनी माती परीक्षण करूनच मग खताची मात्रा आपल्याला कशी द्यायची ती आपल्याला त्याचं शेड्यूल आपल्याला ठरवतो. बरोबर. औषधं स्प्रेची काय बाबा किती दिवसांनी मारावं लागतो? किंवा तुमच्या बोलण्यामध्ये असलं की आमुष्या पौर्णिमा हा शब्द तुमच्या ह्याच्यामध्ये आला, तर आमुष्या आणि पौर्णिमा असं का तुम्ही? आमुष्याला जे काय असते की लोकांचं समजते की पांढरी माशी फिरते, तर पांढरी माशीमुळे जे येणारा रोग आहे त्यामुळे ही आमुष्या आणि पौर्णिमा महिन्यातले एक दोन म्हणजे एक आपल्याला दिवस स्पेसिफिक लक्षात राहावा म्हणून आमुष्या पौर्णिमा का त्याच्या मागे काय शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये काय शास्त्र आहे का आमुष्या पौर्णिमा? मला एवढं शास्त्र सांगता येणार नाही, पण की त्याच्या मागे की आहे बाबा अंधारावरला माशी येते. हा म्हणजे अंधारही जर अंधार असे अंधारी रात्र असेल त्याच्यामुळे सगळे जे होणारे रोग आहेत त्या माशापासून तयार होतात ते होऊ नये म्हणून आम्ही सापळे पद्धत तशी गंध सापळे लावलेले त्याच्यानुसार मग जे आपल्याला वाटल त्या वातावरणानुसार बदल होतात त्यानुसार आपण त्याची फवारणी करतात. का बरं असं शेतकरी आता ह्या पिकाकडे का वळायला लागले त्या परिसरातील? मिरची एक असं पीक आहे की उन्हाळ्याला ह्याचं उत्पन्न चांगलं मिळतं आणि मार्केट पण चांगलं असतं. आणि समजा जर कोरोना समजा काळात काय होतं लोकांना कोरोना काळात बाबा लोकांची ही मालाला आपला खप कसा होणार, ह्याचा माल जर राहिला तर हा ह्याची लाल मिरची झाली तर ह्याचा दुहेरी फायदा घेता येतो. म्हणजे हा वाळून ह्याची लाल मिरची लाल मिरची करता येते तर दुहेरी फायदा होतो ना. म्हणजे हा वाया जाणारा पीक नाही. बरोबर. टोमॅटोसारखं कसं पीक त्याला त्याच पिरियडला गेलं पाहिजे, त्याच पिरियडला बाजारमध्ये झालं पण त्याच पिरियडला त्याचंही झालं पाहिजे. म्हणजे ह्याचा तोडा जरी 15-20 लांबला आपण ते घरी वाळवून त्याचं बेनिफिट नंतर पण घेऊ शकतो, त्याच्यामुळे हा फायदेशीर आहे.
पाण्याचं आता आपण चव्हाणांना विचारू की असं पाण्याचं शेड्यूल कसं आहे पाणी, कारण आता तुम्हाला ऊसाचं पाणी डुबक पद्धतीनं पाणी द्यायची पद्धत सवय माहिती आहे. उदाहरण दिलं की आपलं खालीच बघायचं दगड टाकला की भिजलं समजायचं, तर आता ही काय पद्धत आहे, ह्याला पाण्याची काय परिस्थिती? हे आता ड्रिप सिस्टमनीच पाणी याला देतोय मी. साधारण आता ही 2 महिने आणि 6 दिवसाची मिरची झालेली. साधारण 1.5-2 तास मी ड्रिप चालू ठेवतो रोज. रोज 1.5-2 तास 2 तास 2 तास आम्ही बंद करतो. 2 तासापेक्षा जास्त पाणी नाही देत. किती MM चं? 16 MM चं? 16 MM 16 MM चं ड्रिप रोज 2 तास चालला. पिक्चर चांगला मिळतो 2 तासात मिळतंय, ओलं होत आहे चांगलं. त्याच्या ड्रिपमधनं काय औषधं आपण सोडताय का किंवा खतं काय सोडताय, शेड्यूल आहे का त्याचं? मी आता बुरशीनाशक सोडतोय. मी बघितलं आपण क्षेत्र 1/2 एकर क्षेत्र त्यांनी सांगितलं, 1/2 एकराला कमी क्षेत्र होतं. साधारण किती खर्च झाला सुरुवातीला मल्चिंग पेपर, नंतर रोप लावणे आणि खतं? तर सुरुवातीला उत्पादनाच्या अगोदर किती खर्च झालेला आहे? 25,000 गेला आहे सापांडाला. हो, म्हणजे 1/2 एकराचा खर्च आपण ह्याला घ्या एवढ्या एवढ्या. म्हणजे आपल्याला जर लावायचं असेल तर 1/2 एकरासाठी 25,000 रुपये विक्री, 50,000 रुपये ऊसासारखा सुद्धा पर्यंत आपल्याला खर्च येतोय. घेणार खरं तर आपण बघतो की टोमॅटोचं हे पीक दोरीवर बांधलं जातं, मिरचीचं सुद्धा आता हे सिजेंटा कंपनीचं ही व्हरायटी या ठिकाणी चव्हाणांनी केलेली. निश्चितपणे आपल्याला मी या स्क्रीनवर त्यांचा नंबर देतो, त्याची माहिती किंवा आपल्याला जर हा प्लॉट बघायचा असेल तर सोमेश्वर कारखान्याच्या बाजूलाच वाणेवाडीच्या ज्या रोडवर आहे 6 फाटा, आपण काय 6 फाटा, त्या 6 फाट्याच्या शेजारी त्यांनी हा प्लॉट केलेला आहे. निश्चितपणे ज्या शेतकऱ्यांना या पिकाकडे वळायचे त्यांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि एक चांगलं असं नगदी पीक. ते नगदी पीक खरं तर मिरची हे आपण बघतो आहे की आता वेगवेगळे प्रकारचे रोग त्याला येत आहेत, भुरीसारखा रोग येतो आहे, गोज्यासारखा रोग येतो आहे, परंतु तरीसुद्धा त्याच्यावर मात करणाऱ्या काही व्हरायटी कंपन्यांनी निर्माण केलेल्या आहेत. निश्चितपणे हा आपला छोटासा हा व्हिडिओ निश्चित ज्या शेतकऱ्यांना मिरचीचं पीक करायचे त्या पिकाच्या माहितीसाठी निश्चितपणे हा उपयोग होईल. आपणाला परत एकदा विनंती करतो की आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केलं नसेल तर सबस्क्राईब्स करा, समोरील घंटीच्या बटणावर क्लिक करा, म्हणजे आम्ही जो नवनवीन व्हिडिओ या शेतकरी नामा जीए न्यूज यूट्यूब चॅनलवर टाकतो आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.